श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमचा आजचा दिवस, उद्याचा दिवस आणि पुढे येणारे सर्व दिवस अगदी सुखाचे, समाधानाचे आणि आनंदाचे जावोत हीच स्वामींच्यांनी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर बघा, उद्या आहे दिवाळी, लक्ष्मीपूजन, आणि लक्ष्मीपूजन ज्या दिवशी असतं त्याच दिवशी असते अमावस्या. तर उद्याच्या दिवशी आपल्याला अत्यंत प्रभावी उपाय करायचा आहे. उद्याची जी अमावस्या आहे ती अत्यंत मोठी अमावस्या म्हणून मानली जाते आणि या दिवशी तुम्ही मनोभावे जो पण उपाय कराल तो उपाय 101% सक्सेसफुल होतो. त्याच्यामुळे उद्याच्या दिवशी आपल्याला अत्यंत प्रभावी असा आपल्या मुलांच्या सुखासमाधानासाठी, आरोग्यासाठी आणि त्याचबरोबर आपल्या मुलांच्या करिअरसाठी आपल्याला एक अत्यंत प्रभावी उपाय करायचा आहे. तर तो उपाय कधी करायचा, कसा करायचा हेच आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा. आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. उद्या लक्ष्मीपूजनाचा दिवस आहे आणि या दिवशी माता लक्ष्मीची कृपा आपल्या सर्वांना प्राप्त व्हावी यासाठी आपण लक्ष्मीपूजन करत असतो. पण याचबरोबर आपल्याला उद्या दिवसभरामध्ये तुम्ही कधीही हा उपाय करू शकता. अमावस्येच्या दिवशी हा उपाय प्रत्येकाने किंवा घरातील कोणत्याही व्यक्तीने हा उपाय आपल्या घरातील लहान मुलांसाठी, मोठी असतील तर मोठ्या मुलांसाठी, अगदी तुमच्या लग्न झालेल्या मुलांसाठीसुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता. जर करिअरमध्ये त्यांना ग्रोथ मिळत नसेल किंवा मग एज्युकेशनमध्ये काही प्रॉब्लेम्स असतील, मुलं ऐकत नसतील, मुलं त्रास देत असतील, तर अशा सर्व प्रकारच्या प्रॉब्लेम्सला हे एक सोल्युशन आहे जे तुम्ही अमावस्येच्या दिवशी करू शकता. आता हा एक काही लोकांना असं वाटेल की ही एक तंत्रविद्या वगैरे असं काही आहे का, तर असं नाही आहे. अत्यंत साधा सोपा असा उपाय आहे. आपल्याला काय करायचं आहे, सकाळी, उद्या सकाळी भात शिजवायचा आहे, म्हणजे तांदूळ शिजवायचा आहे. या तांदळामध्ये आपल्याला मीठ घालायचं नाही आहे. तांदूळ किती शिजवायचा, तर अगदी मुठभर, म्हणजे एक वाटीभर भात होईल त्याचा एवढाच तांदूळ आपल्याला शिजवायचा आहे. आणि जर तुमच्याकडे दोन मुलं असतील, तीन मुलं असतील तुमच्या घरामध्ये, तर तुम्ही त्यांच्या हिशोबाने प्रत्येकाच्या वाट्याची एक एक वाटी होईल अशा पद्धतीने हा भात बनवायचा आहे. याच्यापैकी तुम्हाला जास्तीचा भात शिल्लक ठेवायचा नाही आहे, कारण हा भात जो आहे तो तुम्ही खाऊ शकत नाही आहे किंवा खायचा नाही आहे. म्हणून आपल्याला उपायासाठी जेवढा भात लागणार आहे तेवढाच बनवायचा आहे. आणि एक वाटी, समजा तुमच्याकडे एक मुलगा आहे तर त्याच्यासाठी एक वाटी भरायची आहे. आणि त्याला एका जागेवरती पाटावरती बसवा तुम्ही, किंवा मग बसकर टाकून त्याच्यावरती बसवायचं आहे, किंवा मग खुर्चीवरती बसवायचं आहे. आणि त्याच्यावरून आपल्याला हा भात जो आहे, म्हणजे ही भाताची वाटी जी आहे ती 7 वेळा उतरवून काढायची आहे. ज्याप्रमाणे आपण आपल्या मुलांची दृष्ट काढतो तर तशाच पद्धतीने आपल्याला हा उपाय जो आहे तो करायचा आहे. अशा पद्धतीने आपल्याला 7 वेळा आपल्या मुलावरून हा भात जो आहे तो उतरवून टाकायचा आहे. आणि हा टाकताना तुम्ही कुठे टाकायचा आहे, तर हा भात तुम्ही तुमच्या गच्चीवरती टाकू शकता. जर एखादी मोकळी जागा असेल तर तिथे नेऊन टाकू शकता, किंवा मग तुमच्या खिडकीमध्ये, गॅलरीमध्ये ठेवू शकता. आता मनापासून हा उपाय करायचा आहे, मनामध्ये हीच भावना आणायची आहे की आपला मुलगा आपल्याला जर त्रास देत असेल किंवा अभ्यासामध्ये त्याला यश मिळत नसेल तर हे जे सर्व प्रॉब्लेम्स आहेत ते दूर होतील, अशी मनामध्ये आपल्या भावना आणायची आहे. आणि हा जो घास आहे, म्हणजे हा जो भात आहे तो आपल्याला प्राण्यांसाठी घालायचा आहे. आता विशेष करून हा भात जो आहे तो कावळ्याने खाल्ला गेला पाहिजे, परंतु असं शक्य नसेल, म्हणजे कावळाच खाईल असं नाही. भरपूर सारे पक्षी असतात, तर त्यापैकी कोणताही पक्षी प्राणी येऊन हा भात जो आहे तो खाऊन गेला तरीसुद्धा हा उपाय जो आहे तो सक्सेसफुल होईल. कारण अमावास्येचा जो दिवस असतो त्या दिवशी आपल्या पितरांना खुश करण्यासाठी आपण खूप सारे प्रयत्न करत असतो, म्हणजे करायलाच हवेत. कारण जर आपल्या घराला काही पितृदोष लागलेले असतील तर त्याचा प्रभावसुद्धा आपल्या मुलांवरती पडतो. म्हणजे पितृदोष लागल्याने सुद्धा आपल्या घरामध्ये काही मुलांना अपंगत्व, काही व्यंगत्व किंवा मूल न होणं, विवाह न जमणं, असे जे दोष आहेत ते आपल्या मुलांना लागत असतात. त्याच्यामुळे प्रत्येक वेळी आपल्याला हे लक्षात घेणं गरजेचं आहे की आपले पितृदोष जे आहेत ते कशा पद्धतीने आपल्याला कमी करता येऊ शकतात. तर अशा पद्धतीने तुम्ही जर भात उतरवून टाकत असाल तर हे सुद्धा एक अन्न आहे जे की पितरांना सुद्धा जातं. त्याचबरोबर प्राण्यांची सेवा होते, किडे, मुंगी, काही पण येऊन तो भात जो आहे तो खाऊन जातात आणि त्याच्यामुळे आपल्याला आशीर्वाद लागतात.
आणि आपल्या मुलांसंबंधीतल्या काही पण प्रॉब्लेम्स असतील तर ते प्रॉब्लेम्ससुद्धा दूर होतात. मग अगदी तुम्ही लग्न झालेल्या मुलांसाठीसुद्धा हा उपाय करू शकता. त्यांना जर नोकरीत यश मिळत नसेल किंवा लग्न जमत नसेल किंवा मग कोणत्याही प्रकारचे प्रॉब्लेम्स असू द्या, तुम्ही हा उपाय नक्की करून बघा. तुम्ही प्रत्येक अमावस्येलासुद्धा हा उपाय करू शकता. विशेषतः लहान मुलांसाठी हा उपाय महत्त्वाचा ठरतो. जेव्हा मुलं ऐकत नाही, त्रास देतात किंवा मग अभ्यासामध्ये काही प्रॉब्लेम्स असतील तर अशा वेळीसुद्धा हा उपाय जो आहे तो खूप जणांसाठी प्रभावी ठरत असतो. तर प्रत्येकाने नक्की करा, कारण उद्याचा जो दिवस आहे तो आहे लक्ष्मीपूजनाचा. माहीत आहे सर्वांच्या घरी खूप घाई गडबड असणार आहे, परंतु तरीसुद्धा आपल्या मुलांच्या आरोग्यासाठी, त्यांच्या करिअरसाठी, त्यांच्या समृद्धीसाठी आपल्याला हा उपाय जो आहे तो करायचा आहे. आणि हा उपाय जो आहे तो तुम्ही दिवसभरामध्ये कधीही करू शकता. म्हणजे अमावस्या जी आहे ती दुपारनंतर लागते, तरीसुद्धा उद्याचा जो दिवस आहे तो आपण पूर्ण दिवस अमावस्येचा म्हणून धरून चालणार आहोत, कारण लक्ष्मीपूजनाचा दिवस जो आहे तो उद्याचा आहे आणि म्हणून अमावस्यासुद्धा पूर्ण दिवसभर आहे. अशा पद्धतीने तुम्ही हा उपाय जो आहे तो करायचा आहे. दुपारनंतर केला तरीसुद्धा चालेल, कारण तेव्हा प्रॉपर अमावस्या लागते, म्हणून तुम्ही दुपारनंतरसुद्धा हा उपाय जो आहे तो करू शकता. आय होप की व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.